राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्यानं बदल होताना दिसतंय. राज्यात उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाच काही ठिकाणी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे उष्णतेची तीव्रता काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून येत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यातील अवकाळीची सावट पुढील काही दिवस कायम असण्याची शक्यता आहे. मागील आठवड्याभरापासून राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याचं दिसून आलंय. अशातच हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढचे 5 दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यात अवकाळीचा पावसाचा इशारा देण्यात आलाय. यावेळी विजांच्या कडकडाटासह 30 ते 40 किमी प्रतितास सोसाट्याचे वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, वाशिम, बुलढाणा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आलाय. तर 19 मे ते 22 मे पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. याच सोबत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा.